कारखाना सक्षमपणे चालवून निलंगेकरांची स्वप्नपूर्ती करणार चेअरमन बाबूराव बोत्रे पाटलांचा निर्धार. कारखान्याचे 85% काम लवकरच पूर्ण. निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना ओंकार साखर कारखाना दुरुस्तीचे 85% काम पूर्ण झाले असून लवकरच कारखान्याचा गळीत सुरू होणार आहे. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करण्यात आल्याने हा कारखाना सक्षमपणे चालवून दाखवू अशी ग्वाही चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली. गेल्या एक तपापासून बंद असलेला शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राज्य शिखर बँकेने हा कारखाना ओंकार साखर कारखाना यांना भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला आहे. कारखान्याच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त क्षमतेने गाळप करून हंगाम सुरू करणार आहेत. कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे 1400 कर्मचाऱ्यांवरून फक्त 340 कर्मचारी पूर्ण कारखान्याचे काम करणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकचा भाव देण्याचा मानस असल्याचे बोत्रे यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर कारखाना परिसरात ऊसाच्या अनेक नवीन व चांगला साखर उतारा तसेच टनेज देणाऱ्या जातीचे ऊस बियाण्यांचे प्लॉट प्रात्यक्षिक विकसित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक भाव देता यावा यासाठी लवकरच को जनरेशन व डिस्टलरी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली असून लवकरच हे दोन्ही प्रकल्प सुरू होणार आहेत. गतवर्षी कारखान्याला ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. काही शेतकऱ्यांनी ऊस फडाबाहेर निघत नसल्यामुळे कंटाळून उभ्या ऊसाला पेटवून देण्याचे प्रकार तालुक्यात घडले होते. ऊसाच्या फडाचे नारळ ऊस घेऊन जाण्यासाठी फोडले परंतु ऊसतोड कामगारांची टोळी न आल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस 17-18 महिने फडातच उभा राहिल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. शेतकऱ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विशेष प्रयत्न करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव व वेळेत ऊस फडाबाहेर काढण्याचा आमदार निलंगेकर यांचा हेतू आहे. म्हणूनच कारखाना परिसरात को जनरेटर व डिस्टिलरी प्रकल्प आमदार निलंगेकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. लवकरच हे दोन्ही प्रकल्प सुरू होणार असून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. हा कारखाना चालू झाल्यामुळे कारखाना आणि परिसरातील 10,000 लोकांची वर्दळ वाढणार असून निलंगा शहरात व परिसरातील व्यापाऱ्यांना चालना मिळणार आहे असा आशावाद बोत्रे पाटील यांनी व्यक्त केला आहे. एबी न्यूज मराठीसाठी लातूरहून असलम झारेकर.